उजनीच्या पाणी पातळीत दररोज 8 टक्क्याने वाढ. यंदाचा पावसाळा सुरू झाल्यापासून मागील 15 दिवसापासून उजनीच्या पाणी पातळीत सरासरी दररोज 8 टक्क्याने वाढ होत आहे. रविवारपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने येईल त्या 1-2 दिवसात उजनी पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये कधी येईल याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दौंडीतून 2050 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. गेल्या 15 दिवसापासून कमी अधिक प्रमाणात उजनी धरणात पाण्याचा विसर्ग येत असून कासवगतीने उजनीच्या पाण्याच्या पातळीत सध्या वाढ होत आहे. या 15 दिवसात 15.43% पाणी पातळीत वाढ होऊन 8.27% TMC पाणी साठा वाढला आहे. सध्या उजनीतील पाणी साठा हा 39.79% गेला आहे. जूनमध्येच पावसाने सोलापूर जिल्ह्यातील काही भाग वगळता चांगली हजेरी लावली आहे. मात्र पुणे जिल्ह्यात धरण क्षेत्रावर कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने उजनीची संतगतीने वाटचाल सुरू आहे. पण रविवारी दुपारपासून पुणे जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळल्याने आज सायंकाळपर्यंत उजनीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.